या वर्षी म्हणजे 2023 मध्ये संक्रांती ही 15 जानेवारीला आलेली आहे आणि संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे। आणि असे म्हणतात की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ते आपण घालायचे नसतात, तो रंग सोडून बाकी सगळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू शकतो। पण जर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले तर मग हळद लावायची नाही का, किंवा सोन्याचे दागिनेही पिवळे आहेत तर मग तेही घालायचे की नाही, या सर्व प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। प्रत्येक वर्षी संक्रांती कोणत्या एका कलरचे वस्त्र परिधान करून येते तर त्या रंगाचे वस्त्र आपण संक्रांतीला परिधान करत नाहीत। मुळात संक्रांत म्हटले की हा सण सौभाग्याचा आहे आणि सौभाग्य म्हटले की हळद आणि कुंकू हे त्याचे प्रतीक आहे। तर हळदी कुंकवाच्या सणाला हळद नसेल तर कसे चालेल? तर संक्रांतीला हळद लावण्याला कोणतेही बंधन नाही। हळद आपण लावायची आहे कारण ते सौभाग्याचं प्रतीक आहे। हीच गोष्ट सोन्याच्या दागिन्यांच्या बाबतीतही लागू होते, कारण तो दागिना आहे, कपडा नाही। आणि महिलांचा शृंगार हा दागिन्यांशिवाय पूर्ण होतच नाही, त्यामुळे पिवळे वस्त्रच तुम्हाला या संक्रांतीला घालायचे नाही। तर महत्त्वाचे म्हणजे हळद आणि दागिने यांना कसलेही प्रतिबंध नाहीत। तर आजचा हा व्हिडिओ छोटा होता पण खूप महत्त्वपूर्ण होता। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात पुन्हा अशाच काही नवनवीन व्हिडिओसहित, तोपर्यंत बाय।